बायोलॉजी चैप्टर नंबर 5 ओरिजिन एंड इवोल्यूशन ऑफ लाइफ. ओके याच्यामधला फर्स्ट पॉइंट काय मॉडर्न सिंथेटिक थिअरी ऑफ इवोल्यूशन. ओके मॉडर्न सिंथेटिक थिअरी मध्ये पडतात दोन पार्ट ए आणि एक बी इकडे. ओके एक आहे जेनेटिक व्हेरिएशन. जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे काय चेंज इन जीन. जीन चेंज होते याच्यामध्ये. ओके आता जीन कशा प्रकारे चेंज होते त्याचे चार स्टेप्स इथे. फर्स्ट स्टेप काय जीन म्युटेशन म्हणजे सडन चेंज इन जीन म्हणजे जीन लगेच चेंज होतात. ओके नंतर सेकंड काय जेनेटिक रिकॉम्बिनेशन म्हणजे काय टेक प्लेस ड्यू टू क्रॉसिंग ओव्हर. म्हणजे क्रॉसिंग ओव्हर होऊन त्यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होते आणि त्याच्यानंतर न्यू जीन फॉर्म होतो. ओके म्हणजे टेक प्लेस ड्यू टू क्रॉसिंग ओव्हर न्यू जीन आर फॉर्म. ओके नंतर जेनेटिक ड्रिफ्ट म्हणजे काय व्हेरी स्मॉल चेंज इन जीन. जीनमध्ये स्मॉल चेंज होतो काहीतरी आणि त्याला आपण स्मॉल चेंज फ्रिक्वेन्सी व्हेरी स्मॉल चेंज इन जीन फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड एज जेनेटिक ड्रिफ्ट. ओके स्मॉल चेंज त्याच्यामध्ये. आणि जीन फ्लो म्हणजे काय फ्लो ऑफ जीन फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. म्हणजे एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे जीन जातात आपण त्यालाच काय म्हणतो जीन फ्लो. ओके आता पाचवा पॉइंट काय क्रोमोझोमल ऍब्रेसिएशन. ऍब्रेसिएशन म्हणजे काय म्हणजे हे किती काय ना याच्यामध्ये ऍब्रेसिएशन मध्ये पॉईंट किती पडतात चार पॉईंट पडतात. फर्स्ट ऍडिशन डिलेशन डुप्लिकेशन आणि इन्वर्जन. ऍडिशन म्हणजे काय होतं म्हणजे तुम्ही इथं नंबर पण घेऊ शकता का काही नाही. ओके इथं एबीसीडी घेतली जाते ए बी सी डी. ओके ऍडिशन करायची म्हणजे काय तुम्ही ई ॲड करायचं ए बी सी डी ई. नंतर डिलेशन म्हणजे काय करायचं तुम्ही ना चेंज कशामध्ये करायचं माहिती का चेंज फक्त आहे ना या दोघांमध्ये करायचं बी आणि सी मध्ये म्हणजे प्रत्येकाच्यामध्ये खाली पण पाच वाटत असतं ए बी सी डी. ओके याच्यामध्ये काय काय डिलेशन केलं म्हणजे बी आणि सी डिलेशन म्हणजे ए आणि डी आपण हे केलं काढून टाकलं. तर डुप्लिकेशन म्हणजे काय डुप्लिकेशन चेंज कसं करायचं बी आणि सी मध्ये करायचं बी आणि सी मध्ये चेंज करायचं ए बी सी डबल घेतला डुप्लिकेशन म्हणजे डुप्लिकेट करणे. ओके बी चे दोन बी घेतले सी चे दोन सी घेतले आणि डी. नंतर इन्वर्जन इन्वर्जन म्हणजे काय ए बी सी डी. इन्वर्जन म्हणजे काय करायचं त्याच्यामध्ये इन्वर्जन म्हणजे इन्वर्स म्हणजे कसे अल्टरनेट अरेंज करायचे अल्टरनेट अरेंज करायचे की जे काही ए बी सी डी हवे ना अल्टरनेट अरेंज करायचे मग ए सी बी डी अल्टरनेट अरेंज करायचे. इन्वर्जन म्हणजे लक्षात ठेवतो. नंतर काय आयसोलेशन. आयसोलेशन म्हणजे सेपरेशन. ओके आयसोलेशन मीन्स काय सेपरेशन. सेपरेशन याचे उपाय फर्स्ट पॉइंट आहे जिओग्राफिकल. ओके जिओग्राफिकल जिओग्राफिकल म्हणजे काय बेस्ड ऑन द क्लायमेट क्लायमेट माउंटेन अँड वॉटर म्हणजे याच्यावर बेस्ड होते. हे जर चेंज झाले तर जिओग्राफिकल जिओग्राफिकल आयसोलेशन आपण असं म्हणतो ना. नंतर काय रिप्रोडक्टिव्ह बेस्ड ऑन रिप्रोडक्शन म्हणजे आयसोलेशन होते याच्यामध्ये बेस्ड ऑन रिप्रोडक्शन म्हणजे याच्यावरती चेंज होतो. ओके नंतर काय पॅरेंटोलॉजी. पॅरेंटोलॉजी म्हणजे काय इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ फॉसिल म्हणजे फॉसिलचं स्टडी करतो आपण याच्यामध्ये पॅरेंटोलॉजी होते. ओके हे दोन पॉईंट होते आपले. फर्स्ट फर्दर एक्सप्लेन करतो मॉडर्न थिअरी ऑफ इव्होल्युशन त्यामध्ये दोन पॉईंट आपले. फर्स्ट जेनेटिक व्हेरिएशन सेकंड आयसोलेशन. जेनेटिक व्हेरिएशन मध्ये जेनेटिक व्हेरिएशन चेंज इन जीन चेंज होतं याच्यामध्ये. ओके नंतर फर्स्ट पॉईंट काय जीन म्युटेशन. जीन म्युटेशन म्हणजे जे जीनमध्ये लगेच चेंज होतो सडन चेंज होतो त्याच्यामध्ये. ओके नंतर जेनेटिक रिकॉम्बिनेशन टेक प्लेस ड्यू टू क्रॉसिंग ओव्हर आफ्टर न्यू जीन इज फॉर्म म्हणजे नवीन जीन फॉर्म होतो त्याच्यामध्ये. नंतर जेनेटिक ड्रिफ्ट म्हणजे व्हेरी स्मॉल चेंज इन जीन व्हेरी स्मॉल चेंज इन जीन फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड एज जेनेटिक ड्रिफ्ट. स्मॉल चेंज होतो जीनमध्ये. नंतर जीन फ्लो फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन फ्लो ऑफ जीन इज कॉल्ड एज जेनेटिक फ्लो जीन फ्लो. ओके नंतर क्रोमोझोमल ऍब्रेसिएशन म्हणजे त्याच्यामध्ये चार पॉईंट आहे ॲडिशन ए बी सी डी ई ॲड केला आपण ॲडिशन म्हणजे. तर डिलेशन म्हणजे ए आय डी आपण रिलेट केला याच्यातून. डुप्लिकेशन म्हणजे बी आणि सी मध्ये आपण डबल केले त्याचे डुप्लिकेशन केले. तर इन्वर्जन म्हणजे अल्टरनेट अरेंज केले आपण कसे पण ए बी सी डीला आपण त्याच्यामध्ये इन्वर्जन म्हणजे ई ॲड केला आपण ई ॲड केला आहे आणि बाकीचे अल्टरनेट अरेंज केले. आयसोलेशन म्हणजे सेपरेशन. आयसोलेशन म्हणजे काय सेपरेशन त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट काय जिओग्राफिकल बेस्ड ऑन क्लायमेट माउंटेन अँड वॉटर म्हणजे सेपरेशन होतं जिओग्राफिकलमध्ये तेव्हा एकाच वर्गाचे जिओग्राफिकल क्लायमेट माउंटेन आणि वॉटरवरती. नंतर सेकंड पॉईंट काय रिप्रोडक्टिव्ह म्हणजे बेस्ड ऑन रिप्रोडक्शन रिप्रोडक्शनवरती बेस्ड आहे. नंतर पॅरेंटोलॉजी इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ फॉसिल फॉसिलचे स्टडी करतो आपण याच्यामध्ये. ओके समजा असं तुम्हाला दुसरा पार्ट आहे. मित्रांनो आपला पाचवा नंबर टॉपिक आहे चॅप्टर आहे ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ. त्यातला फर्स्ट पॉईंट फर्स्ट म्हणजे याच्या पार्ट झाले आपले. त्यातला पॉईंट आहे आपला फॉसिल्स.
फॉसिल्स फॉसिलिटी डेंसिटी काय आहे द रिमेन इम्प्रेशन ऑर ट्रान्स ऑफ एन एनिमल ऑर प्लांट ऑफ अ पास्ट जिओग्राफिकल एज दॅट हॅज बीन प्रिझर्व दॅट हॅज बीन प्रिझर्व्ह इन अर्थ प्रिस्ट इज कॉल्ड एज फॉसिल म्हणजे जे काही पास्ट आधी जे काही म्हणजे जमिनीमध्ये अवशेष सापडतात फॉसिल्स तर ते जुने असतात असतात अर्थ प्रश्न सापडतात आपण त्याला काय म्हणतो फॉसिल्स ओके त्याच्यामध्ये तीन पॉईंट आहे फर्स्ट काय Actual remains काय fossils are which are found in a deep sea म्हणजे खोल समुद्रामध्ये म्हणजे खोल पाण्यामध्ये सापडतात जे fossils ओके अवशेष सापडतात नंतर मॉड्यूल्स मोल्ड्स हे fossils कुठे सापडतात इम्प्रेशन ऑफ अ बॉडी पार्ट म्हणजे आपल्या बॉडी पार्टचा एखादा माणसाला आपण जमिनीमध्ये पुरतो ना त्याच्या काही वर्षानंतर त्याचे जे काही हाडं सापडतात म्हणतो आपण मॉड्यूल्स म्हणजे ते बॉडी पार्टचे असतात त्याचे मॉड्यूल्स म्हणतो ओके नंतर कास्टेस काय कॅव्हिटी फिल्ड बाय मिनरल सापडतात ते नंतर काय कनेक्टिंग लिंक इन अन ऑर्गॅनिझम हॅव्हिंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टू डिफरंट ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दोन डिफरंट ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम सापडतात कनेक्टिंग लिंकमध्ये फर्स्ट काय सायमोयुरिया इज कनेक्टिंग लिंक बिटवीन एम्फीबिया एंड रेप्टिलिया ठीक आहे सर लिंक असतात एम्फीबिया एंड रेप्टिलिया कनेक्ट लिंक असतात ते नंतर आयक्रेथायस्टोयुरिया हे कुठे सापडतात इज अ कनेक्टिंग बिटवीन इज कनेक्टिंग फिश अँड एम्फीबिया फिशमध्ये म्हणजे फिश पाण्याचे जे काही असतं ना जलचर असतात ना सगळे ते त्याच्यामध्ये सापडतात हा फॉसिल इकडे काय आर्को फॅक्टरियस ओके हे कुठे सापडतात इट इज कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टिलिया आणि एव्स म्हणजे हे पक्ष्यांमध्ये सापडतात रेप्टिलिया एव्स हे पक्ष सापडतात एव्हिडन्सेस फ्रॉम कॅपिलॅरिटी एव्हिडन्सेस फर्स्ट काय होमोलॉगस ऑर्गन द ऑर्गन विच आर स्ट्रक्चरली सिमिलर बट फंक्शनली डिसिमिलर ते ऑर्गन स्ट्रक्चरली सिमिलर असतं पण फंक्शनली कसे असतात डिसिमिलर असतात ते एक्झाम्पल काय फोर लिम्स ऑफ अ फ्रॉग मेन नंतर हॉर्स एक्सेट्रा त्यांच्यामध्ये ते वेगळे असतात काय असतं स्ट्रक्चरली सिमिलर असतात ते पण फंक्शनली डिसिमिलर असतात नंतर काय एमोलॉगस ऑर्गन काय द ऑर्गन विच आर स्ट्रक्चरली डिसिमिलर अँड फंक्शनली सिमिलर इथे बघा इथे उलटे इथं काय स्ट्रक्चरली सिमिलर आणि फंक्शनली डिसिमिलर इथं काय स्ट्रक्चरली डिसिमिलर आणि फंक्शनली सिमिलर ओके डिफरन्स बिटवीन ऑर्गन समजून घेतले त्याचं एक्झाम्पल काय विंग्स ऑफ बर्ड पक्ष्यांचे पंख त्याचे म्हणजे त्याचे पंखाचे प्रकार बॅटचे पंख अजून बॅट नंतर काय बटरफ्लाय एक्सेट्रा नंतर काय वेस्टिजियल ऑर्गन कसे असतात फंक्शनलेस ऑर्गन वेस्टिजियल ऑर्गन त्याला फंक्शन नाही एक्झाम्पल काय अपेंडिक्स आहे फंक्शन काय एक्झाम्पल काय अपेंडिक्स आहे बरं एकदा सांगतो ओके आता बरं लक्ष द्या की फॉसिल्स काय रिमेटिव एक्सप्रेशन्स ऑर ट्रान्स ऑफ एन ॲनिमल ऑर प्लांट ऑफ अ पास्ट जिओलॉजिकल एज दॅट हॅज बीन प्रिझर्व इन अर्थ क्रस्ट इज कॉल्ड ॲज फॉसिल म्हणजे जे काही जमिनीमध्ये गाडलेले जे काही जुने अवशेष असतात पास्ट म्हणजे जुने अवशेष जिओलॉजिकल एज म्हणजे जुने अवशेष असतात त्याला आपण काय म्हणतात फॉसिल्स नंतर ॲक्च्युअल रिमेन फॉसिल आर फाउंड इन पूर्ण डीप सीमध्ये खोल समुद्रामध्ये किंवा खोल पाण्यामध्ये सापडतात नंतर मोल्ड्स काय इम्प्रेशन्स ऑफ बॉडी पार्ट म्हणजे आपल्या माणसाचे बॉडी पार्ट जेव्हा जमिनीमध्ये गाडी जातात ना त्याला आपण मोल्ड्स म्हणतो ओके नंतर कॅव्हिटी फिल्ड बाय मिनरल तिथं असतं ते नंतर कनेक्टिव्ह लिंक अँड ऑर्गॅनिझम हॅव्हिंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टू डिफरंट ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम म्हणजे त्याचे दोन डिफरंट ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम सापडतात कनेक्टिव्ह लिंकच्या फर्स्ट काय सायमोयुरिया इज कनेक्टिंग लिंक बिटवीन एम्फीबिया अँड रेप्टिलिया बिटवीन काय एम्फीबिया अँड रेप्टिलिया एक्झाम्पल म्हणतो आयसेरोनियम इज कनेक्टिंग बिटवीन फिश अँड एम्फीबिया इज कनेक्टिंग फिश अँड एम्फीबिया नंतर काय आर्को
Arcopectrix is connecting in between reptilia and eels. Reptilia and eels are the evidences of from comparative anatomy. First we have homologous organ, second homologous organ, and third vestigial organ. Homologous organ, the homologous which are structurally similar but functionally similar. Structure similar, functionally similar. For example, four limb of a frog, man, horse, etc. तर ॲमॉलॉगस ऑर्गन ते कुठं असतात द विच ऑर्गन आर स्ट्रक्चरली डिसिमिलर आणि फंक्शनली डिसिमिलर असतात. त्याचं एक्झाम्पल काय विंग्स ऑफ बर्ड, बॅट, बटरफ्लाय यांचे पंखांचे प्रकार आहे. ओके, नंतर वेस्टिजियल ऑर्गन फंक्शनलेस ऑर्गन. एक्झाम्पल काय अपेंडिक्स. ओके, अपेंडिक्स अपेंडिक्स पुढे मेनमध्ये असतात. त्याच्यावर त्याचं काही फंक्शनलेस तिथं आपला अपॉसिलचा पॉईंट होता. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट लागतो मित्रांनो. आपला आता आपण बायोलॉजी चॅप्टर नंबर 5 वरील बायोलॉजी चॅप्टरचा पॉइंट बघतोय. कोणतं पॉइंट आहे हे पाणी मॅन मधला म्हणजे एक एक म्हणजे माकडाचा मांस रूपमध्ये करतात ते मुख्य आपले. ओके, ॲस्ट्रोलॉग पहिलं पॉइंट आहे आपला. ॲस्ट्रोलॉपिथेकस ॲस्ट्रोलॉपिथेकस हे आहे म्हणजे प्रकार आहे. नंतर काय होमो हॅबिट हॅबिलियस, नंतर होमो इरेक्टस, नंतर बी अंडर करत आहे. कोणता आपण बघू म्हणजे माणसामध्ये माकडाचा ब्रेन. ओके, इमेजिन करून बघा कसं चालते. नंतर काय होमो हॅबिलिस, होमो हॅबिलिस म्हणजे काय हा होमो हॅबिलिस हँडीमॅन, हँडीमॅन असतो. हँडीमॅन असतो कुठं सापडला, आफ्रिकेमध्ये सापडला. इथं कुठं असं वैशिष्ट्य कुठं सापडला आफ्रिकेमध्ये, तिथे साऊथ आफ्रिका आपण पडली तर ते माहिती जे आपण माहितीच नाही पुस्तक नाही सापडले आफ्रिकेमध्ये, आफ्रिकेत सापडतो. नंतर प्लेस पिरियड काय, प्लेस पिरियडमध्ये सापडतो, प्लेस पिरियडमध्ये सापडतो. या होमो हॅबिलिस मध्ये त्याच्यामध्ये त्यांनी दगडांचे आपल्या टॅक केले त्याच्यामध्ये मेक चूज फ्रॉम स्टोन. नंतर होमो इरेक्टस, होमो इरेक्टस म्हणजे एक अँड मेन, एक अँड मेन सगळं आपलं जॉ अँड पिकिंग जो अँड पिकिंग. नंतर प्लेस पिरियड होतो पण की जो आम्ही तिकडे सापडला केला हा हा पण प्लेस पिरियड होतो की तिकडे जॉईंट किती नाही नाही हंड्रेड मिळून किडनी कॅव्हिटी. नंतर क्वेश्चन होतं इरेक्ट क्वेश्चन, त्यात पण थोडं असं वाकलेलं क्वेश्चन होतं. चीन ऑप्शन याच्यामध्ये. नंतर फायर मॅन, तो फायर मॅन होतो त्यांनी जाळात असे होता. तिकडं नंतर नियंत्रण थर्ड मॅन, नियंत्रण थर्ड मॅन फर्स्ट काय प्री मॉडर्न मॅन होतो. प्री मॉडर्न होतो कुठं सापडला, जर्मनीमध्ये सापडला पहिला मॉडर्न मॅन. नंतर प्लेस सिक्युअर होतो पण 1400 मिलियन त्यावेळी सापडला त्याच्यामध्ये. नंतर इरेक्ट इरेक्ट क्वेश्चन तो पण थोडा असा वाकला वाकलेलंच होतं. नंतर चीन ऑप्शन नंतर काय बर्न देअर डेड, बर्न देअर डेड म्हणजे तो कसा कसा शेवटी कसं शेवटी आलो ते दाखवलं म्हणजे कधी कसा मरतो दाखवलं बर्न डेड ते डेड झाल्यानंतर ती समजलं असं ते परत नेक्स्ट तुम्ही बघतो ॲलेस्ट्रॉ ॲलेस्ट्रॉथेकस म्हणजे काय एक एक बँड फॅट. आपण एक करून सगळ्या प्रकारामध्ये एक प्रकार करत काम यायचे म्हणजे कुठं कुठं सापडून त्याचे प्रकार आहे. सगळ्यांमध्ये काय एक बँड मॅन, एक बँड मॅन सापडला.
ड्यूस पीरियड होतो सगळ्यात आधी ड्यूस पीरियड होतो तर ब्रेड टू सापडते चार करते इथे स्पीड काय होती 452 600 ड्यूस कॅव्हिटी 652 800 कॅव्हिटी त्याची 900 ड्यूस कॅव्हिटी आणि जे 1400 कॅव्हिटी म्हणजे तेच क्वेश्चन बसतो अलग अलग स्टॉप होते ते कस म्हणजे ते क्वेश्चन बसतो त्यांचा अपराइट क्वेश्चन म्हणजे थोडासा तो आपल्याला म्हणजे नाही गेला असतो क्वेश्चन होते नंतर इरेक्ट क्वेश्चन होतो सर काय आपला आपल्या इरेक्ट क्वेश्चन होतो इरेक्ट सगळ्यात इरेक्ट क्वेश्चन होतो नंतर चीन आंसर देते सगळ्यात चीन आंसर नंतर मग त्याने एक विथ मॅन ब्रेन एक विथ ए ब्रेन म्हणजे माकडाचा ब्रेन माणसाचा ब्रेन एक ब्रेन मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राइब करा व कोणत्याही लाभ आणि कमेंटमध्ये मला प्रश्न विचारा थँक्यू.